मलकापुरात हवेत गोळीबार करून चोरटे फरार. मलकापूर रेल्वे स्टेशन परिसरात दिवसाढवळ्या घडली घटना. रेल्वे पोलिसांना गुंगारा देत प्लॅटफॉर्मवरून उड्या मारून पळताना फायरिंग करण्यात आल्याची घटना मलकापूर येथे घडली आहे. एखाद्या चित्रपटातील कथानकात दिसणारी ही घटना दिवसाढवळ्या घडली आहे. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत काहींनी हवेत गोळी झाडून पोबारा केला आहे. मलकापूर रेल्वे स्थानकात रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास नांदेड ते श्रीगंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दाखल झाली. त्यावेळी तिथे बसलेल्या तिघांपैकी एकाने रेल्वे प्रवाशाचा मोबाईल चोरीचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्या तिघांनी सराईतपणे रेल्वेच्या प्लॅटफॉर्म 1 वरून नजीकच्या रामवाडी परिसरात उड्या घेत पळ काढला. मात्र हा प्रकार रामवाडीतील ॲडव्होकेट निलेश तायडे व इतरांच्या लक्षात येताच लोकांनी गर्दी केली, त्यामुळे तिघांपैकी एका चोरट्याने हवेत गोळी झाडली व संधी साधून तिघे नांदुरा रस्त्याकडे पळाले. रस्त्यावर चालत्या ऑटोरिक्षात एक जण बसला, त्यापाठी दोघे जण बसले आणि पाहता पाहता तिघांनी पोबारा केला. लोकांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना कळवली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल गोपाल व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तोवर त्या तिघांनी पोबारा केला. पोलीस त्या तिघांचा शोध घेत आहेत. हवेत झाडलेल्या गोळीचे कव्हर पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र अचानक घडलेल्या या सिनेस्टाईल घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. थोडे बाजूला झाले म्हणून येतच गेम होता. अरे डायरी आणली का रे? ठीक आहे, आता कुठे तुम्ही? कुठे आहे आता? ते पळाले, कुदले. व्हिडिओ शूटिंग करते गाडीची. मैं विकास गाड़े इस घटना का चश्मेद गवाह हूँ. 3 लोग थे, उसमें से रेलवे से 2 भाग के आए, उसके पीछे एक था, उसको कट्टा लेकर आया. मैंने उससे बात की, लेकिन वो गोली चलाकर वो वहाँ से फरार हो गए नांदेड़. आपसे उनसे क्या बात हुई? मेरी बात नहीं हुई, मैंने उसको हटका कि आप इधर कहाँ जा रहे हो, भाग के चले गए. आज घटना अभी घड़ी है का रोजी संध्याका 5 वाजे सुमारा गंगानगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आली. त्यावेळेस तिथं 3 जण प्लॅटफॉर्मवर बसलेले होते. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर त्यांनी एका इसमाचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे RPFचे जवान आले. थोडे पब्लिक जमा झाली, आरडाओरडा झाली. त्यानंतर 3 जण प्लॅटफॉर्म नंबर 1चे भिंतीहून उड्या मारून रामवाडी भागात एकामागे एक अंतर ठेवून पळत होते. तेव्हा तेथील रहिवाशींनी त्यांना पाहिले. त्यातील एकाने नांदुरा रोड जाऊन एका रिक्षा थांबवली. त्यात एक बसला, त्यानंतर दुसरा जण रिक्षेत बसला, त्यानंतर तिसरा जण येऊन रिक्षात बसला. त्यानंतर ती रिक्षा नांदुरा दिशेकडे निघून गेली, असं CCTV दिसत आहे. या 3 जणांपैकी शेवटचा जो तिसरा माणूस आहे, त्याने दोन्ही हात पाठीमागे ठेवून त्यात बंदूक दिसत आहे CCTV. रामवाडीत रहिवाशांचे असे म्हणणे आहे की ते लोक स्टेशनवरून येत होते व त्यांनी हवेत फायर केला. तर आमचा असा अंदाज आहे का बहुतेक ते चोरटे असावेत आणि त्यांच्या मागे लोक त्यांना पकडण्यासाठी धावत असतील, म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा. आता ह्या घटनेबाबत आम्ही अधिक शोध घेऊन ज्या रिक्षामध्ये ते गेले त्या रिक्षाचा शोध घेतो आणि त्या दृष्टीनं आम्ही पुढील अजून घटनेचं क्लिअर झालं नाही तर आम्हाला क्लिअर झाल्यानंतर आम्ही पुढील कारवाई.